अभिनेत्री दीपाली सय्यदनं पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारलं? जवळच्या बातमीकडून खळबळजनक खुलासा। शिंदे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर त्यांच्या जवळच्या व्यक्तीनं गंभीर आरोप केलेत। शिंदे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारलं असून त्यांच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे। पाकिस्तानमध्ये दीपाली सय्यद यांचं नाव सोफिया सय्यद आहे असा खळबळजनक दावा भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय। पत्रकार परिषद घेऊन भाऊसाहेब शिंदे यांनी हे गंभीर आरोप केलेत। प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाऊसाहेब शिंदे म्हणालेत की गेल्या 3 महिन्यात मी दीपाली सय्यदचे अंडरवर्ल्डशी संबंध असणारे अनेक पुरावे प्रशासनाला दिले आहेत पण त्याच्यावर कोणीही कारवाई करत नाहीये। मी तुम्हाला दीपाली सय्यद यांच्या बँक खात्याचा तपशील दिला आहे। 2019 मध्ये दीपाली सय्यद यांना पाकिस्तानचा नकली पासपोर्ट देण्यात आला, त्या पासपोर्टची प्रतही मी तुम्हाला दिली। दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचं राष्ट्रीयत्व स्वीकारलं आहे। पाकिस्तानात त्यांचं नाव सोफिया सय्यद आहे असा दावा शिंदे यांनी केलाय। अशा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।